लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त आज लहुजी ब्रिगेड प्रदेशतर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान असून तळागाळापर्यंत लोकशाहीर यांनी साहित्य रुजवण्याचं काम केलं आहे. अशा महापुरुषाचा सन्मान करण्यासाठी आज लहुजी ब्रिगेड संघटनेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नेरीनाका चौकातील पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी लहुजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आंबोरे, लहुजी ब्रिगेड संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा आंबोरे, अध्यक्ष शेरभाई खान, लहुजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष नीलू इंगडे, प्रदेश सरचिटणीस मालन तडवी, चित्रा देवरे, अनिकेत अंबुरे, युवराज अंबुरे, सागर अंबुरे, दीपक जगताप आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. या संदर्भात लहुजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आंबोरे, लहुजी ब्रिगेड संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा आंबोरे, लहुजी ब्रिगेड संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नीलू इंगडे व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. आज रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 121वी जयंती साजरी करण्यात आली असून ही जयंती लहुजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ही जयंती आज साजरी केली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी 1.5 दिवसाच्या शिक्षणामध्ये एवढं मोठं जागतिक साहित्य निर्माण केलं. जवळपास 27 भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या रूपांतर करण्यात आल्या. रशियासारख्या देशामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आगमन झालं आणि त्या दिवशी रशियातल्या लोकांनी अण्णाभाऊ साठेंचं स्वागत करताना त्यांना सांगितलं की आपण चांगल्या चांगल्या वाहनामधून आम्ही तुम्हाला कार्यक्रमास्थळी घेऊन जातो. परंतु अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते रशियामध्ये की मला या रशियामध्ये 3 दगडाची चूल आणि कोणीतरी महिला भाकर करताना दिसावी असं म्हणून त्यांनी त्या रशियामध्ये तो उल्लेख केला होता. पण त्यांना तसं दिसून आलं नाही आणि त्यांनी भारतीय संस्कृतीचं पाईक म्हणून त्यांनी ती पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एवढे महान आणि अशिक्षित राहूनसुद्धा साहित्य निर्माण केलं आणि लोकांना एक चांगली दिशा दिली. त्यांच्या अनेक चित्रपट, कादंबऱ्या, संग्रहालय, नाट्य इत्यादी कार्य अण्णाभाऊ साठेंच्या हातून झालेलं आहे. माझी तमाम राज्यातल्या मातंग समाज, उपेक्षित दलित, भटकेमुक्त जाती या सर्व लोकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. आज अण्णाभाऊ साठे जयंती अण्णाभाऊ साठे जयंती म्हणजे अण्णाभाऊ हे असं मोठे साहित्यरत्न त्यांच्याबद्दल सांगितलं ते पण खूप कमी आणि असे थोर पुरुष आपल्या देशाला लाभलेले आहेत आणि अशा थोर पुरुषांची आज आपण जयंती साजरी केली आहे लहुजी ब्रिगेडकडनं. लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुरेश दादा आंबोरे तसेच महिला प्रदेश अध्यक्ष खडी महिला आघाडी आशाताई आंबोरे तसेच आमच्या महिला आघाडी निलीताई त्याच्यानंतर तळी ताई त्याच्यानंतर आलेल्या ताईंचा शारदाताई हे भवनदादा शेरूदादा यांनी सगळ्यांनी आम्हाला एकशे 121 जयंती आम्ही साजरी केली आणि 1.5 दिवसाचे शिक्षण अण्णाभाऊ साठे एवढी मोठी प्रगती केली आज एवढे मोठे दोन खुश आपल्या देशाला लाभले आहेत त्यात निमित्ताने आम्ही जयंती साजरी करून आमचे. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती 121वी जयंती निमित्ताने आज आम्ही लहुजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष महिलातर्फे आम्ही आज अण्णाभाऊ साठेंचं माल्यार्पण केलेलं आहे आणि मातंग समाज दलित समाजांना आमच्याकडनं आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व
विचारवंत साहित्यिक कवी प्रबोधनकार व समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंतीनिमित्त आम्ही लवजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आज जळगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जो अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत. या महापुरुषाने आपल्या भारतासाठी एक साहित्य असं दिलं की त्यांचा खरोखरच ज्या भारतामध्ये जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करताय म्हणून आम्ही पण या लवजी ब्रिगेडच्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी येतो जमलेलं आहे. तरी सर्व मातंग समाज आणि ओबीसी समाज आणि दलित समाज यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे पुनश्च अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.